वर्रा भद्रावती विधानसभा की विधायक प्रतिभा धानोरकर ने 2023 के अर्थ संकल्पीय अधिवेशन में राज्यपाल के अभिभाषण पर चर्चा करते हुए अनेक विषयों पर सभी का ध्यान केंद्रित किया, जिसमें मुख्यतः उन्होंने कहा कि इस सरकार में एक भी महिला मंत्री नहीं है, जिससे इस शासन में महिलाओं के प्रति उदासीनता साफ दिखाई दे रही है। और यह भी कहा कि राज्य शासन ने शक्ति कायदा अस्तित्व में लाया, मगर कायदे का रूपांतर कब होगा। इसके अलावा उन्होंने अन्य मुद्दों पर भी प्रकाश डाला, जिसमें उन्होंने कहा राजस्थान, छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, इन राज्यों की धरती पर महाराष्ट्र में भी जूनी पेंशन योजना लागू करें। साथ ही यह भी कहा कि प्रधानमंत्री आवास योजना में ग्रामीण और शहरी भाग में समान अर्थ सहाय दें और औष्णिक विद्युत केंद्र के प्रकल्पग्रस्तों को नौकरी में शामिल करें। ऐसे अनेक विषयों को लेकर उन्होंने सभी का ध्यान केंद्रित किया। तो सुनिए इस संबंध में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा। राज्यपाल महोदयांचे भाषण ऐकत असताना आपण बघितलं की त्यात राज्य शासनाचा कमी आणि केंद्र शासनाचा उल्लेख जास्त आणि प्रामुख्यानं पंतप्रधानांच्या कामाचा आढावा त्या ठिकाणी आपण वाचताना त्यांना बघितलं तर खऱ्या अर्थानं कालचं अभिभाषण हे राज्यावरती होतं तर केंद्राचा कुठलाही संबंध त्यात नसताना कालचं अभिभाषण हे पूर्णपणे केंद्रावर आधारित असल्याचं आपल्या निदर्शनास या ठिकाणी आलं। आणि त्याच्यानंतर लगेच पूर परिस्थिती आली, पूर परिस्थितीमध्ये अनेक गावं पाण्याखाली गेले, अनेक लोकांची घरं गेले, शेतीत असणारा सगळा माल त्या ठिकाणी वाहून गेला। आणि याही परिस्थितीत झुंज देत असताना आपल्याला माहित आहे की अजूनपर्यंत या पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानाची भरपाई आणि पडलेल्या घरांची सुद्धा अनुदान त्या ठिकाणी लोकांना प्राप्त झालं नाही, तर याची सुद्धा दखल या ठिकाणी आपण घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय, काल प्रामुख्याने त्या दिवशी राज्यपालाचं अभिभाषण चालू असताना आपण बघितलं की महिलांवरती होणारे अन्याय, अत्याचार व न्याय देणाऱ्या एकाही कृतीचा त्या ठिकाणी उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आपल्याला कुठेही दिसला नाही, जेव्हा की आपल्याला माहित आहे की हे सरकार एकही महिला मंत्री नसणार असं सरकार, आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं हे सरकार महिला प्रति उदासीनता आहे याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येत आहे। अध्यक्ष महोदय, मागील राज्य शासनाने शक्ती कायदा अस्तित्वात आणला, परंतु त्या कायद्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी या ठिकाणी झाली नाही, तर कुठेतरी महिलांसाठी अतिशय महत्वाचा असणारा हा कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे। हे प्रकल्प मंजूर करत असताना स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, स्थानिक 7 किलोमीटरच्या अंदर जे CSR मध्ये येणारे गावं आहे अशा सुद्धा गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं पाहिजे, हा सुद्धा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे। राज्यपालांनी काल अभिभाषणात बोलत असताना सांगितलं की वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी व जमिनींना आर्थिक मदत त्या ठिकाणी करण्यात येईल, पण आपण पाहिलं की प्रामुख्यानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प माझ्या मतदारसंघात आहे आणि वन्य प्राणी व मानवी जीव संघर्ष अजूनपर्यंत संपता संपेना, आणि त्यात प्रामुख्यानं चेनेजिंग आणि फिनिशिंगचा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे की जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत वाघाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाणार, आणि वाघाची संख्या वाढत जात असताना मनुष्यांनी त्या ठिकाणी कचराचा हा महत्वाचा विषय आहे। आणि प्रामुख्यानं चंद्रपूर जिल्ह्याचा उल्लेख करत असताना मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की आमच्या जिल्ह्यात एक आर्टिफिशियल अभयारण्य सुद्धा मंजूर करण्यात आलं, हे करत असताना आज ताडोबात सफारी करण्यासाठी देश विदेशातून अनेक जगभराचे पर्यटक त्या ठिकाणी येतात, आणि हे करत असताना आर्टिफिशियल अभयारण्य मंजूर झाल्यानंतर ताडोबात येणारे पर्यटक हे त्या ठिकाणी राहणार नाही, आणि त्या पर्यटकासाठी ज्या सफाऱ्या चालतात, ज्या आजूबाजूच्या गावातून सगळ्या लोकांचा रोजगार त्याच्या भरोशावर आहे, तर त्या कुटुंबाचा महत्वाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल। मी या ठिकाणी सांगेल की एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 50,000 अधिक शेतकरी अजूनपर्यंत आहे की ज्यांना ही कर्जमाफी मिळालेली नाही, तर प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही अशा शेतकऱ्यांचा विचार सुद्धा या ठिकाणी करण्यात यावा। जुन्या पेन्शन योजनेचा अतिशय महत्वाचा मुद्दा सतत काही आमदार रेटून धरत आहे, आणि जुन्या पेन्शन योजनेला हल्ली असणाऱ्या सरकारनं नकार दिला, त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। त्याच्यामुळे राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांनी जेव्हा जुनी पेन्शन योजना ही लागू केली, तर नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे अशांना सुद्धा जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात यावी अशी। एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून राज्याला एवढी मोठी वीज आम्ही पुरवत असताना आज चंद्रपूर जिल्ह्यात
औष्णिक विद्युत केंद्र हा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी आहे, पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या अशा 15-15, 20-20 वर्षापासून असणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही त्या जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या मिळाल्या नाही, तर अशा सुद्धा शेतकऱ्यांचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे।